आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या. कुणाच्या चिन्हावर उभं राहणार याला महत्व नाही. मोदींना निवडून आणणं हा एकच उद्देश. मंत्री दीपक केसरकरांच्या वक्तव्यामुळे नवी चर्चा. चिन्हावर कोणी उभं राहायचं ते महत्वाचं नाही आहे. कोणी जो उमेदवार असेल आम्ही दिवस रात्र एक करू आणि त्याला निवडून आणू. आणि आमचं एकच उद्दिष्ट आहे की मोदी साहेब पुढचे पंतप्रधान असले पाहिजेत. याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. केसरकर शिंदेच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपमध्ये जातील. संजय राऊतांचा घणाघात. केसरकरांचा शिवसेनेशी संबंध काय? आमचा विरोध असताना उद्धव ठाकरेंनी मंत्रिपद दिलं. राऊतांची टीका. हा मोती तलावावरचा डोमगावळा सावंतवाडीतला, त्याचा शिवसेनेशी संबंध काय? ना इकडल्या ना तिकडल्या. हा पदासाठी सत्यासाठी हा माणूस आला आणि हा आता आम्हाला शिवसेना शिकवतोय का? हा एकनाथ शिंदेच्या पाठीत खंजीर खुपसून जाईल भाजपमध्ये बघा तुम्ही. संजय राऊतांनी आपण नेमकं कुणाशी जास्त एकनिष्ठ ते आधी ठरवावं. राऊत पवारांशीच अधिक एकनिष्ठ असल्याचं दिसतं. संजय राऊतांच्या टीकेला केसरकरांचं प्रत्युत्तर. राष्ट्रवादी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाची कोणतीही नोटीस आलेली नाही. सुनावणीची प्रक्रिया एकच आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचाही पुनरुच्चार. मी सांगितलंय कुठच्याही दबाव तंत्राला मी बळी पडणार नाही. टीका टिप्पणी करून अध्यक्षांबद्दल वैयक्तिक टीका करून जर का कोणाला वाटत असेल की आपण अध्यक्षांच्या निर्णय प्रक्रियेवरती कुठचाही दबाव टाकू शकू तर ती त्यांची चूक आहे. नवरात्रोत्सवात राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होण्याची दाट शक्यता. विस्तारामध्ये भाजपला 6 किंवा 7 मंत्रिपदं मिळणार. उरलेली मंत्रिपदं शिंदे आणि अजित पवार गटाला. भाजपच्या वरिष्ठ सूत्रांची TV9 मराठीला माहिती. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी मानसिक रुग्णालयामध्ये जाऊन उपचार घ्यावेत. यशोमती ठाकूर यांचा जोरदार पलटवार. तर कोणाकोणाला करेक्ट कार्यक्रम करणार हे 2024 मध्ये दिसेल. आशिष देशमुख यांनाही प्रत्युत्तर. त्यांच्या फ्रस्ट्रेशनचा तर आज मेंटल हेल्थ डे आहे. त्यांनी जाऊन इलाज करून घ्यावा स्वतःचा. उगाच फ्रस्ट्रेटेडमध्ये येऊन काही बोलावं नाही. वडेट्टीवार आपल्या सर्वोच्च नेतृत्वाबाबत बोलतात की त्यांना भाषण येत नाही आणि त्यावरून वडेट्टीवारांच्या मनात काय आहे हे तुम्ही ओळखा. चंद्रशेखर बावनकुळेंचा वडेट्टीवारांना टोला. हे देशाचं नेतृत्व करू शकत नाही. ज्याला वक्तृत्व नाही तो नेता कसा बनू शकेल असं जर विजय वडेट्टीवारला वाटतं याचा अर्थ तुम्ही काढा की विजय वडेट्टीवारच्या मनात काय आहे. वडेट्टीवार राहुल गांधींबाबत पहिल्यांदा खरं बोलले. राहुल गांधींना बोलता येत नाही आणि नेतृत्वही करता येत नाही. भाजपचे नेते आशिष देशमुख यांची टीका. राहुल गांधी उच्च शिक्षित नेतृत्व पण चांगले वक्ते नाहीत. वडेट्टीवारांचं वक्तव्य. राहुल गांधींबद्दल पहिल्यांदा खरं असं वडेट्टीवार बोलले आणि त्यांना बोलता येत नाही. त्यांचं नेतृत्व चांगलं नाही त्यानिमित्ताने त्यांच्या तोंडातून निघून गेलं आहे.